मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी आता मराठा समाज आक्रमक झालाय. अशा परिस्थितीत आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अनोखं आंदोलन झालं. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेच्या प्रतिमेला प्रतिकात्मक शॉक ट्रीटमेंट देण्यात आली. यापुढे मराठा आरक्षणाला विरोध झाला तर मनोरुग्ण असलेल्या सदावर्तेला खरोखरच शॉक ट्रीटमेंट दिली जाईल असा इशारा सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला. बीड इथल्या मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या लढ्याला आता व्यापक स्वरूप आलंय. कोल्हापूरमध्येही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी शौर्यपीठाची उभारणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. दरम्यान ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शॉक ट्रीटमेंट देण्यात आली, तसंच त्याच्या पोस्टरला महिलांनी चपलांचा प्रसाद दिला. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला. यावेळी प्रसाद पाटील, शिंदे गट शिवसेना प्रमुख बंटी जाधव, किशोर घाटगे, उदय भोसले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.